नमस्कार, मी राहुल देवानंद काटकर, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय जी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये देवपुष्प फाउंडेशन आयोजित मोफत नोकरी मिळाव्याचे नियोजन आज 21 तारखेला रविवारी पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस इथे मी केलेले आहे। तरी देवपुष्प फाउंडेशन संस्थापक या नात्याने मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या प्रथम शुभेच्छा देतो। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। प्रत्येक तरुण हा बेरोजगारी मुक्त झाला पाहिजे, महाराष्ट्र बेरोजगार मुक्त झाला पाहिजे या संकल्पनेतून मी हा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे। साहेबांच्या या संकल्पनेत माझा हा छोटासा खारीचा वाटा मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेला आहे। माझे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतजी भारती साहेब, अभिमन्यू पवार साहेब, अनंत नेता जाधव साहेब, तसेच माझ्या देवपुष्प फाउंडेशनचे जेवढे संचालक सदस्य आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेले आहे त्यांचे देखील मी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। आणि महाराष्ट्राचे लाडके माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। 60 पेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत सोलापूरमधील, साधारण 15 कंपन्या आहेत। IT कंपन्या असतील, मेकॅनिकल असतील, मॅन्युफॅक्चरिंग असतील, केमिकल इंडस्ट्रीज असतील, अशा अनेक बहुसंख्य कंपन्या आपण इथं आणलेल्या आहेत। आणि कमीत कमी 20,000 स्टार्टिंग पेमेंट इथं आपण त्या म्हणजे विद्यार्थ्यांना होतकरूंना लेटर देखील आता इथं वाटप केलेलं आहे। साधारणपणे 1,000 जणांनी आतापर्यंत 12:30 वाजेपर्यंत 1,000 जणांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे 135 जणांची निवड झालेली आहे। अजून निवडीची प्रोसिजर चालू आहे, जास्तीत जास्त कसं निवड करता येईल याचा मी प्रयत्न देखील कंपनीसोबत चर्चा करून करणार आहे। दिवसभरामध्ये 2 ते 2.5 हजार विद्यार्थ्यांची इथं इंटरव्ह्यू होतील अशी माझी अपेक्षा आहे। का तर गुगल फॉर्म म्हणजे जे आम्ही आधीच नोंदणी सुरू केली होती त्याच्यावरतीच 1,500 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे। 2,500 ते 3,000 पर्यंत ही नोंदणी जाऊ शकते अशी माझी अपेक्षा आहे। जागा किती आहेत नोकरीच्या? जागा 5,000 आहेत। जागा विद्यार्थ्यांना हुतकरू युवक युवतींना कमी पडू नये म्हणून ज्या कंपन्या आम्ही बोलवल्या आहेत त्यांच्यामध्ये नोकरी लागण्याचे जे चान्सेस आहेत ते आपण दुपटीने ठेवलेले आहेत। जरी समजा 2,500 विद्यार्थी आले तरी 5,000 जागा शिल्लक आहेत। जास्तीत जास्त आपण नोकरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु नोकरी लागणे हा त्यांच्या टॅलेंटचा भाग असणार आहे। नमस्कार, माझं नाव संगमेश्वर महिंदरगे आहे। मला माझ्या मित्राकडून कळालं होतं की आज नोकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे देवपुष्प फाउंडेशन काटकर साहेबांच्या वतीनं। तर मी सहजच आलेलो आणि इंटरव्ह्यू दिलेला आणि माझं सिलेक्शन झालेलं कायदन या कंपनीत पुण्यामध्ये 18,000 रुपये महिन्याच्या मानधनावरती। खरंच खूप भारी वाटते इंटरव्ह्यू देऊन आणि सिलेक्शन झाल्यानंतर। ज्यावेळी माझं स्टेजवरती नाव अनाऊन्स केलं तेव्हा खूप भारी वाटलं। म्हणजे सोलापूरच्या जनतेसाठी कोणीतरी एक महत्त्व म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन एवढं सगळं करते हे ऐकून खूप भारी वाटते। सोलापुरामध्ये खूप सारे असे माझे बंधू भगिनी आहेत जे नोकरीसाठी भणभण रात्रीचा दिवस करून भटकतात, पण काटकर साहेबांच्या वतीनं आज त्यांना इथे एक संधी मिळाली आणि त्यांना एक रोजगार पण मिळाला। त्यामुळे मी देवपुष्प फाउंडेशन काटकर साहेबांचा खूप मोठा आभारी आहे आणि आज त्यांचं एक फॅन देखील झालेलो आहे। माझी एक छोटीशी इच्छा आहे, मी आत्ता पण बोलून दाखवलं की काटकर साहेबांसारखं व्यक्तिमत्व खूपच मोठं कल्याण होईल। मी प्रॉपर सोलापूरमधून आहे। राहुल दादांनी जे काही इथं मेळावा जाहीर केलेला आहे ते सोलापूरकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे। या अशा लोकांना म्हणजे पुण्यातून एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तिथं जाऊन इंटरव्ह्यू देणं हे खूप अवघड होतं, पण राहुल दादांनी हे सगळं सोपं करून आपल्याला इथं दिलेलं आहे आणि आमचं त्यात सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे याचा खूप आनंद होत आहे। राहुल दादांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।